गड इंग्लज मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते. गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज. एक वेळ अवश्य भेट द्या. लोकसभा निवडणूक 2024 चे कोल्हापूर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ मल्लीग्रे येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन आजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर यांच्याकडून करण्यात आले. हलगीच्या ठेक्यावर आणि महिला लेझिम पथकाच्या तालावर महाराजांचे सुवासिनींनी औक्षण केले. मल्लीग्रे सारखे छोट्या गावात हा मेळावा असूनही संपूर्ण पंचक्रोशीतील जनतेने महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ही लक्षणीय गर्दी निवडणुकीच्या निकालाचे जणू संकेतच देत होती. लहानपणापासून कोल्हापूरचा राजा म्हणायचो त्या विशेष म्हणजे तुमचं आमच्या दर्शनाला तुम्हा आम्हाला दर्शन करायला नव्हे तर मी काय उभा आहे राजा असून देखील प्रजा करण्याची मला काय गरज पडली हे सांगण्यासाठी तुमच्या दारी आलेली आहे. त्यांचं आपण त्यांना जोरदार तयारी स्वागत करूया. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल तर एका वेगळ्या आगळ्या अशा विशेष कार्यक्रमाचं तुमच्या समोर नियोजन झालं. वास्तविक महाराजांची परवानगी घेऊनच येताना आम्ही ते केलं होतं. आपल्याला माहिती असेल आपल्या लाडक्या राजा राजर्षी शाहू महाराज आपल्याला माहिती असेल आपल्या लाडक्या राजा राजर्षी शाहू महाराज ज्यामुळे अस्पृश्यता निर्मूलनच नव्हे अस्पृश्यता निर्मूलनच नव्हे तर संपूर्ण जातीभेदाचं उच्चाटन करायचा विधा उचलला चल बांधला. त्यावेळी शाहू छत्रपती जेव्हा रस्त्याने जायचे तेव्हा त्यांनी एका हरिहर वस्तीतल्या एका व्यक्तीला एक चहाची टपरी काढून दिली होतं. त्या टपरीचे मालक होते कैलासवासी गंगाराम कांबळे. राजर्षी शाहू दर दिवशी येता जसा गंगाराम कांबळेंच्या टपरीवर आपल्यासह आपल्या सरदार अधिकाऱ्यांना सगळ्यांना चहा पाजायचे हा आपला इतिहास आहे. पण तुम्ही याच्या वर्तमानात प्रत्यक्ष पाहिलं आज त्या गंगाराम कांबळेंचं प्रतिनिधित्व करणारे मणिरत्न रहिवासी महादेव कांबळे मॅडम हे महादेव कांबळे गंगाराम कांबळेंचं प्रतिनिधित्व करणारे यांच्या हस्ते आजच्या शहराजांनी तोच चहा पाण्याचा किती वर्षापूर्वी झालेला कार्यक्रम तुमच्या डोळ्यात येतात. गंगारामांच्या वंशजांनी दिलेला चहा आपल्या राजर्षी शाहूंचे वंशज सध्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या हातातून घेतलेल्या पेढ्यातून चहा घेतलेला आहे. ही इतिहासाला उजाळा देण्याची आणि आमचे राजे पारंपरिक पद्धतीने घरी पाळत असले आणि त्या परंपरा आम्ही जपतो हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न नव्हे तर त्यांच्या रक्तात असलेलं हे प्रेम शाहू महाराजांच्या करून आलेली ही प्रेरणा आपण सर्वांनी तळागाळात सर्व मतदारांना बसवायची आहे. या गावापासून 8 किलोमीटरवर हिरमिटीची नदी वाहते. डोंगर कपारीत प्रचलित 3-4 गाव आहेत. इथे एक तळाव मंजूर झालाय परंतु त्यात अजून पाणी अजून सोडलं जात नाही. तेव्हा गगनगावला म्हणजे इथून 7 किलोमीटरवर पाईपलाईन टाकून मंजूर झालेली स्कीम आहे. फॉलोअप साठी थांबलेली आहे. काही आपले कर्तव्य आहे आपली आपण सगळ्यांनी अलिनाताई पाठीमागे लागून 7 तारखेनंतर होणाऱ्या खासदार साहेबांच्या पाठीमागे लागून 1 महिन्याच्या आज
लोक पाहिजे असा आग्रह करूया, नाहीतर मी महाराष्ट्रात माझं आडनाव हातात घेऊन कोल्हापूर आली उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी काम करतो. या आदरणीय उद्धवजींनी गेल्या वेळेला संजय मंडळींना बोलवून तिकीट केलेलं होतं. सदाशिव मंडळींच्या उपस्थितीमध्ये माझ्या मुलग्याला तुम्ही ओळखत या घेतलंय अशा पद्धतीची भावना व्यक्त करून त्या संजय मंडळींना मोठ्या बहुसंख्य मतदार आपण निवडून दिलेलं होतं. पण ज्या सैनिकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या सैनिकांच्या पाठीमध्ये खंजीर उपसायचं का आणि गदा निवडून त्याला संबोधलं जातं त्याला खोट्या संस्कृतीवरून जारी घेतलं. त्या मंडळींनी जी गदारी केली या गदारी विरुद्ध सगळ्या शिवसैनिकांनी फेटून उठावं. आदरणीय उद्धव साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राज्याचा कारभार टाकला, पण त्यांच्या आधारपणामध्ये आमचा पक्ष बरेच काम करत आमचा पक्ष फुटल्यानंतर खरं तर सरकार स्थापन झालं तर पुन्हा राष्ट्रवादी कोरडा गेला. याच्या पाठीमागचं धोरण लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाला या देशामध्ये कोणत्याही पद्धतीनं दुसऱ्या समोरचा विरोधक असता कामा नये. मग विरोधकांना ईडी लावा, विरोधकांची सीबीआय चौकशी करा, त्यांना वेगवेगळे आदेश दाखवा, खोके द्या, असं करून ही लोकशाही धोक्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय. ज्या वेळेला राम मंदिरचं उद्घाटन होतं त्यावेळेला या देशाच्या राष्ट्रपती म्हणून महिलांना त्यांनी कधी बनवलेलं नव्हतं. ज्या गावामध्ये ज्या घरामध्ये ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये महिलांचा सन्मान होत आहे महिला फक्त चूल आणि मुलसाठी असतात अशी भावना त्या भूस्मृतीमध्ये वापरली आहे. त्या भूस्मृतीला पुढे आणण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय. म्हणून तुमच्या अशी लढाई आहे की भारतीय जनता पक्षाच्या धोरणाविरुद्ध आहे. निश्चितपणे प्रत्येक वेळेला महाराज बोलतात की एका लिंगाशी आणायची आहे का लोकशाही आणायची आहे का, नाही लोकशाही आणायची. आग्रा तालुका हा मला वाटते दुनियामध्ये सगळ्यात उच्च मतदान घेऊन त्याची खात्री यानिमित्ताने. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यत सय्यद सह लता पालकर मल्ली ग्रे.